संत कवि ज्ञानेश्वर की पसायदानाचे निरूपण केले आहे। आज मी बदले समृद्धी सोमनाथ त्यापुढील ओव्यांवर भाष्य करणार आहे। तेव्हा या विचारमालेत आपण सर्वांचे सहर्ष स्वागत। किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजो आदी पुरुखी अखंडित या ओवीचा भावार्थ बघत आहोत। यातील पहिले चरण म्हणजे किंबहुना सर्व सुखी या चरणाचा भावार्थ बघितला। आज आपण त्यापुढील चरणांचा अर्थ बघूया। दुसरे चरण पूर्ण होऊन तिन्ही लोकी यातील पूर्ण होणे म्हणजे सर्व सुखांची प्राप्ती। नुसती प्राप्ती नाही तर त्याची अनुभूती उपभोग घेणे होय। ज्ञानेश्वरांच्या भाषेत सुखांचा तृप्तीचा देह देणे म्हणजे पूर्ण होणे। एका अभंगात या स्थितीचे वर्णन करताना ते म्हणतात, आनंदाचे डोळे आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे। संत तुकारामांना आलेल्या स्वानुभवाचे वर्णन करताना ते म्हणतात, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद। या पूर्ण सुखाच्या लाभाने इतर क्षुद्र सुखांची कधी न संपणारी जीवाची हास राहावी व त्याला पूर्ण सुख प्राप्त व्हावे। सुख हे संसाराचे व परमात्माचे अंतिम साध्य असते। सुख हे संसाराचे व परमात्माचे अंतिम साध्य असते। ज्ञानेश्वरांनी आधी जो जे वाचल तो लाव अशी प्रार्थना केली असूनही पुन्हा सर्व सुखाची मागणी केली आहे। याचा अर्थच हा की इच्छा मागणे म्हणजे सुख भोगणे असा होत नाही। एक इच्छा पूर्ण झाली की पुढे ती अनेक इच्छांना जन्म देते। पूर्ण सुख प्राप्त झाल्याचे समाधान त्याला मिळण्याची शक्यता खूप कमी असते। म्हणून ज्ञानेश्वरांनी एही सुखासाठी जो जो आचरण तोटला असे म्हटले आहे, तर शाश्वत सुखासाठी पूर्ण होऊन ती लोकी असे मानून मागितले आहे। आपण आता ती लोकी या पदाचा अर्थ बघू। याचा अर्थ त्या तीनही लोकांनी म्हणजे स्वर्ग मृत्यू व पाताळ या त्रिभुवनांनी असा सामान्यपणे घेतला जातो। परंतु असाधारण मागितलेल्या मागण्याशी जलदपणे जोडला जाणारा असा अर्थही या तीन पदांचा होतो। तीही हे जसे तीन पासून तयार झालेले संख्यावाचक विशेषण आहे, तसे तीही हे ते या सर्व नामाच्या तृतीयेचे रूप आहे। अखंडित या चरणाचा अर्थ बघू। भजी म्हणजे बजावे, भजी म्हणजे मानावे, परमात्म्याचे अस्तित्व मान्य करावे, आदिपुरुष परमात्म्याला अखंड भजावे। आदिपुरुष हा परमात्मवाचक शब्द आहे। त्या आदिपुरुषाशी एकरूप राहून सर्व सुखी होऊन त्याच्या भजनाचा आनंद संतांनी लुटला। सामान्य जनांनी या वाटेवरून चालावे व सर्व सुखी व्हावे असे संत ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे। आदित्य स्तंभ उद्या याच मालिकेत नवीन मैत्रीचं भेटू। धन्यवाद।